नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स अँड रिझनिंग विथ प्रदीप या चॅनलवर आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो. माझे नाव प्रदीप. मित्रांनो, हा चॅनल बनवण्यामागचा उद्देश असा आहे की आता तर तुम्हाला माहितीच आहे, एका व्हायरसमुळे पूर्ण महाराष्ट्र, काय महाराष्ट्रच काय पूर्ण भारत, पर्यायाने जग लॉकडाऊनमध्येच आहे. आणि ह्या परिस्थितीत सर्व ऑफलाईन क्लासेस जे आहेत ते बंदच आहेत. त्यामुळे तुमच्या अभ्यासाच्या अभ्यास करण्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येतच असेल, तर तुमचा हा प्रॉब्लेम दूर करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. मित्रांनो, हा चॅनल मी बनवलेला आहे, त्याचं नाव ठेवलेलं आहे मॅथ्स आणि रिझनिंग. आपला चॅनल नवीनच आहे, मॅथ्स आणि रिझनिंग. तर या चॅनलमध्ये माझा उद्देश असा आहे की तुम्हाला अगदी बेसिकपासून, म्हणजे ABCD पासून जर सुरू केलं मॅथ्सची ABCD, आता मॅथ्सची ABCD म्हणजे वेगळी असते बरोबर की नाही, तर मॅथ्स तुम्हाला तिथून समजवणं, एक एक कन्सेप्ट तुमचा क्लिअर करणं, ते तुम्हाला एकदम हाय लेवलपर्यंत, म्हणजे कठीण गणितं आली, एकदम सेंट्रल लेवलच्या एक्झामची जरी आली तरी ती सर्व गणितं तुम्हाला आली पाहिजेत, हेच माझं उद्देश आहे. हा आपल्या चॅनलचं नाव असणार आहे वेलकम टू मॅथ्स अँड रिझनिंग बाय प्रदीप. आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर विविध परीक्षांमध्ये गणिताचे गुण किती मार्काला गणित येतं, किती मार्कांना गणित येतं नक्की आपल्याला कोणाला माहिती आहे? तर गणित हा फक्त जर PSI आणि STI जी आपली कंबाईन एक्झाम आहे ही सोडली तर प्रत्येक एक्झाममध्ये गणिताचं वेटेज किंवा गणिताचे जे महत्त्व जे आहे ते जरा जास्तच आहे. आता पोलीस भरतीला बोलायचं गेलं तर पोलीस भरतीला गणित जवळपास 25 गुणांसाठी गणित येते. पोलीस भरतीला 25, राज्यसेवेला घेतले तर 2018-19 10 क्वेश्चन आलेले, 2019 9 क्वेश्चन, म्हणजे जर आपण एक सरासरी 10 पकडले तर 10 म्हणजे 1 क्वेश्चन असतो राज्यसेवेला 2.5 गुणांसाठी, सो किती झाले हे 25 मार्क्स इथे पण झालेले आहेत. आणि बाकी सेंट्रलच्या बाबतीत बोलायचं झालं, म्हणजे जे केंद्र सरकारमार्फत ज्या एक्झाम घेतल्या जातात तिथे जर तुम्हाला गणित येत नसेल तर तुम्हाला तुमची परीक्षा पास होणंच अवघड आहे, म्हणजे अशक्यच आहे. ओके, त्यामुळे गणिताचं जर महत्त्व आहे, हे गणिताचं महत्त्व वेगळं सांगायची गरज नाही आहे. आता आपल्याला नक्की सिलॅबस काय आहे, एक मी आता एक बोलतात ना वरून वरून रफमध्ये एक सिलॅबस घेतलेला आहे, हा सिलॅबस आपल्याला गणितामध्ये असणार आहे. हा सिलॅबस कसा आहे तर सुरुवात कुठून होणार आहे आपली, तर एकदम बेसिक संख्याज्ञानपासून. मी तुम्हाला बेसिकपासूनच शिकवणार आहे, सरासरी, लसावी, शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, हे सर्व धडे तुम्ही ऐकलेले असतील, तुम्ही केले असतील, तुम्हाला येतही असतील. परंतु ह्याच्यामधील नवीन नवीन कन्सेप्ट, नवीन नवीन ट्रिक्स, नवीन नवीन नॉलेज मी तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तुमचे जे पण डाऊट्स असतील ते तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकतात, किंवा मग आपण चांगला प्रतिसाद मिळाला तर आपण टेलिग्राम चॅनल पण बनवूयात, तर टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही ते डाऊट्स पाठवू शकतात आपल्याला. तर हा चॅनल नक्की सुरू कधी होतोय, आपला चॅनल सुरू कधी होणार नक्की? तर माझा तर असा प्लॅनिंग चालू आहे की जवळ 20 एप्रिलला. कधी? माझा असा विचार आहे की 20 एप्रिलला आपल्या चॅनलवरती पहिला व्हिडिओ मी अपलोड करणार 20 एप्रिलला, आणि तो गणिताचाच असणार आहे. पहिल्या आठवड्यात आपण गणिताचे व्हिडिओ टाकू, दुसऱ्या आठवड्यात आपण रिझनिंगचे व्हिडिओ टाकू, कारण रिझनिंगचा सिलॅबस तसा जर आपण कम्पेअर केलं गणित आणि रिझनिंगला तर बुद्धिमत्तेचा सिलॅबस कमी आहे, गणिताचा सिलॅबस जरा जास्त आहे, आणि विद्यार्थ्यांना 90% विद्यार्थ्यांना गणित हा विषय कठीण जातो. ओके, माझ्या अनुभवानुसार तर जवळपास 90% विद्यार्थी मला असे भेटलेले आहेत ज्यांना गणित हा विषय कठीण जात असतो, त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली असते गणिताची. तर आपण 20 तारखेला भेटूयात नक्कीच, आणि तोपर्यंत आपलं चॅनल जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, व जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा चॅनल पोचवा. जेणेकरून काय होईल तर आपले चॅनल लोकांपर्यंत पोचल्यानंतर त्यांना याचा फायदा होईल आणि आपल्यालाही लवकर सुरू करता येईल. आता मग तुम्ही बोलतील 20 एप्रिलपर्यंत, मग तोपर्यंत काय करायचा? तर तोपर्यंत नक्कीच तुमच्यासाठी काही ना काही
होमवर्क सुरू करण्याच्या अगोदरच लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांना गणित हा कठीण जातो, कारण विद्यार्थ्यांचे गणिताचे बेसिक जे असतं तेच कच्चं असतं. बेसिक, एकदम बेसिक गोष्टी विद्यार्थ्यांना येत नाहीत. तुम्ही बोलत असतील तुम्हाला येतात बेसिक गोष्टी, परंतु जर मी तुम्हाला आता एखादा प्रश्न विचारला आणि सांगितलं की ह्याचं उत्तर काढा, ओके, एकदम बेसिक, जे आपल्याला तिसरी चौथीला आपण भागाकार शिकलेला आहे, तुम्ही बोलतील आम्हाला भागाकार येतो. ठीक आहे, बेसिकमध्ये पहिली गोष्ट तर काय येतात, बेसिकमध्ये येतो तो म्हणजे आपला गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, पाढे पाठ करणे, सर्व पाढे आले पाहिजेत आपल्याला. जवळपास कमीत कमी 20 पर्यंतचे पाढे तर आलेच पाहिजेत. हेच असतं बेसिक. आणि ह्याच्यानंतर असतं तो म्हणजे कॅल्क्युलेशन, आपण किती फास्ट किंवा किती अचूक कॅल्क्युलेशन करतो आपलं, हे कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन म्हणजेच आपण स्टेप्स ज्या सोडवत असतो गणितामध्ये, किती स्टेप्स आपल्याला गाळता येत आहेत त्यावरती आपलं स्पीड डिपेंडंट असतं. तर मग असंच तुम्ही बोलतील सर आम्हाला तर हे सर्व गोष्टी येतात, गुणाकार भागाकार. चला मग आपण चेक करूयात, बघू बरं तुमचा गुणाकार एक भागाकाराचं गणित करून दाखवणार. चला व्हिडिओ पॉज करा आणि हे गणित सोडवण्याचा प्रयत्न करा. 1236 1236 भाग द्या तुम्ही 12 नेच. चला 1236/12 हे गणित सोडवायचं, उत्तर काय येत आहे तुमचं? ओके, सोडवलं असेल मी आशा करतो. किती जणांचं उत्तर तुमच्यापैकी 13 आलेलं आहे? किती जणांचा भागाकार हा 13 आलेला आहे? ओके, भरपूर जण असतील तुमचा ज्यांचा 13 आलेला आहे, त्यांना माहीतच असेल ते, लक्षात ठेवा. मग ह्याचं उत्तर 13 आहे का? नाही. तुम्हाला पण आता मी सांगतो, जर आपण हा भागाकार केला तर भागाकार कसा करतो आपण, 1236 आणि 12 ने भाग देतो आहे. तर आता 12 चा पाढा तर येतच असेल, 12 1 12, 12 मधून 12 गेले किती उरले, 0. आता मला सांगा हे 36 आपण एकसात खाली आणतो का? नाही, पहिल्यांदा 3 आणतो. सो 12 च्या पाढ्यात 3 येत नसल्यामुळे आपण पहिल्यांदा 0 चा भाग देतो. 12 0 0, 3 मधून 0 गेले 3 आणि हा 6 खाली आणल्यानंतर 12 3 36 आणि 36 मधून 36 गेले 0 आणि हा भागाकार किती आला आपला, 103. आता आपण हीच आपण याच चुका सर्व करत असतो, परंतु आपण कधी चुका करत असतो ह्या सर्व चुका, तर आपण गणित सोडवताना करत असतो आणि आपल्याला माहिती सुद्धा पडत नाहीत की आपल्याकडून ह्या चुका झालेल्या आहेत. त्याच्यामुळे अशा चुका ज्या आहेत त्या मी तुम्हाला पॉइंट आउट करेल की ही चूक होते आपले गणित सोडवताना. आपण जेव्हा गणिताचे सर्व धडे बघू आणि प्रत्येक गणितामध्ये कोणत्या चुका विद्यार्थ्यांकडून होतात, माझ्या अनुभवानुसार ज्या चुका मला आढळून आलेल्या आहेत त्या सर्व चुका मी तुम्हाला तिथे पॉइंट आउट करेन. तर आता तोपर्यंत, आता 20 तारखेला आपला चॅनल सुरू होणार आहे, तर 20 तारखेपर्यंत नक्की तुम्ही करायचं काय आहे, तर तुमचे पाढे कमीत कमी 20 पर्यंत चांगल्या प्रकारे झालेले असले पाहिजेत. म्हणजे असे नाही की आता मी तुम्हाला विचारलं की 17 सत्य किती, तर 17 सत्यचं सांगण्यासाठी तुम्हाला 17 1 17, 17 2 34, 17 3 51 असं मोजत नाही बसायची गरज पडली पाहिजे. 17 सत्य 119 हे तुमच्या तोंडपाठ असले पाहिजे, ह्याला बोलतात तोंडपाठ पाढे. आणि दुसरं गोष्ट सांगायचं म्हणजे अधिक वजाबाकी हे तुम्हाला जेवढ्या फास्ट करता येईल तेवढे फास्ट तुमचं गणिताचं स्पीड असणार आहे. जर तुम्ही ह्या गोष्टी जास्त फास्ट करत असतील तर तुम्हाला कोणत्याही ट्रिक शिवाय तुम्ही गणितामध्ये अत्यंत फास्ट गणित सोडवायचं नक्कीच सोडवतील. ठीक आहे, तर नक्कीच करा. आपण भेटूयात लवकरच 20 तारखेपर्यंत, त्याच्या अगोदर जमलं तर मी नक्कीच व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. आपला सेटअप आता नवीनच आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ लागेल, परंतु 20 तारखेपर्यंत नक्कीच आपण व्हिडिओ अपलोड करूयात. तोपर्यंत जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा चॅनल आपला शेअर करा, मित्रांना पोहोचवा, मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा ह्या चॅनलला. ठीक आहे, भेटूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.